हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू स्वातीज बायोलॉजी. आज आपण केल्विन सायकल बघणार आहोत मराठीमध्ये. चॅप्टर फोटोसिंथेसिस इन हायर प्लांट्स, त्याच्यामधली केल्विन सायकल लाईन टू लाईन रीडिंग विथ टीचिंग. चला, आजच्या लेक्चरमध्ये आपण फोटोसिंथेसिसमधला केल्विन सायकल हा पार्ट बघणार आहोत. ओके, फोटोसिंथेसिस जे आहे ते दोन भागांमध्ये कम्प्लीट होतं. लाईटमध्ये कम्प्लीट होतं, लाईट डिपेंडंट रिॲक्शन अँड लाईट इंडिपेंडंट रिॲक्शन. डॉक्टर अर्नान यांनी सांगितलेलं आहे की फोटोसिंथेसिस दोन पार्ट्समध्ये कम्प्लीट होतं, लाईट डिपेंडंट रिॲक्शन्स अँड लाईट इंडिपेंडंट रिॲक्शन्स. राईट, मग लाईट इंडिपेंडंट रिॲक्शन्स ज्या आहेत त्या क्लोरोप्लास्टच्या स्ट्रोमामध्ये होतात, लाईट डिपेंडंट रिॲक्शन ज्या आहेत त्या क्लोरोप्लास्टच्या ग्रॅनामध्ये होतात. ओके, हे आहे क्लोरोप्लास्टमधले दोन पार्ट. ग्रीन कलरच्या ज्या तबकड्या आहेत ते ग्रॅना आणि बाकीचा कलरलेस स्ट्रोमा. आपल्याला जी स्ट्रोमामध्ये होणारी जी लाईट इंडिपेंडंट रिॲक्शन आहे तिलाच केल्विन सायकल असं म्हणलं जातं, कारण शोधच तिचा मुळात कोणी लावलेला आहे, सर मेल्विन केल्विन. तर त्याच्यामुळे त्याला केल्विन सायकल असं म्हटलं जात. ठीक आहे, ओके बाळांनो, आपल्याला आता केल्विन सायकल बघायची आहे. केल्विन सायकलला ब्लॅकमन्स रिॲक्शन पण म्हणलं जातं, कारण एफ एफ ब्लॅकमन यांनी सगळ्यात पहिल्यांदा सांगितलं होतं की अशा टाईपची रिॲक्शन तिथे स्ट्रोमामध्ये घडते. आणि सिरीज ऑफ रिॲक्शन्स मात्र शोधल्या होत्या मेल्विन केल्विन यांनी. ओके, मेल्विन केल्विन यांनी एक्झॅक्टली काय यूज केलं होतं त्या रिॲक्शन शोधण्यासाठी, ह्याच्यावर पण क्वेश्चन विचारला गेलेला आहे. ओके, सो कार्बन 14 नावाचा रेडिओ ॲक्टिव्ह आयसोटोप वापरला होता, प्लस क्लोरेला नावा आणि स्पायरुलिना असे दोन प्रकारची अल्गी त्यांनी वापरली होती त्यांच्या रिॲक्शन्सचा शोध घेण्यासाठी. हा पॉईंट नीट लक्षात ठेवा, अत्यंत महत्त्वाचा आहे. ठीक आहे, मग काय करायचे ते की थोड्या थोड्या वेळाने त्या पानांमधले त्या क्लोरेला किंवा स्पायरुलिनाची पानं बाहेर काढायची. आधी तर त्यांनी CO2 इंट्रोड्यूस केला रेडिओ ॲक्टिव्ह आयसोटोप टाकून, मग त्यांनी थोड्या थोड्या वेळांनी त्या पानांना बाजूला काढायला लागले आणि त्यांना वाळवून क्रश करून त्याचे मध्ये काय प्रोडक्ट तयार झाला ते चेक करायचे. आणि त्याच्यानुसार मग त्यांनी रफली त्यांची ती केल्विन सायकल मांडलेली आहे. ओके, त्याच्यासाठी त्यांना नोबेल प्राईजही देण्यात आलं होतं, कारण सायकल 100% करेक्ट आहे. ग्लुकोज सिंथेसिस कसा होतो हे केल्विन सायकलमध्ये आपल्याला समजतं. दुसरी गोष्ट अशी आहे बाळा की लाईट डिपेंडंट रिॲक्शन आणि लाईट इंडिपेंडंट रिॲक्शन या दोन्ही रिॲक्शन एकमेकावरती इंटरडिपेंडंट आहेत, म्हणजे एकमेकांवर अवलंबून आहेत. कसे अवलंबून आहेत ह्याचे पण मी तुम्हाला व्हिडिओज देणार आहे. सो लाईट डिपेंडंट रिॲक्शनचा काही भाग लाईट इंडिपेंडंट रिॲक्शन वापरते, लाईट इंडिपेंडंट रिॲक्शनचे काही प्रोडक्ट्स लाईट डिपेंडंट रिॲक्शन वापरते. ठीक आहे, आता जी केल्विन सायकल आहे ती डार्क रिॲक्शन आहे किंवा लाईट इंडिपेंडंट रिॲक्शन आहे. मग इथं जे बाय प्रोडक्ट वापरले जातील ते कुठून येणार आहेत, ते लाईट डिपेंडंट रिॲक्शनमधून येणार आहेत, लाईट डिपेंडंट रिॲक्शनमधून येणार आहेत. ओके, ठीक आहे, त्याआधी आज आपण फक्त लाईन टू लाईन बघतोय, तुम्हाला व्हिडिओ लेक्चर लगेचच सोबत मिळणार. केल्विन अँड हिज को वर्कर्स दॅन वर्कड आउट द होल पॅथवे अँड शोड दॅट द पॅथवे ऑपरेटेड इन अ सायक्लिक मॅनर. द RUBP वॉज रिजनरेटेड आफ्टर द कम्प्लिशन ऑफ दॅट सायकल. काय म्हणणं आहे त्यांचा, केल्विन आणि त्यांचे जे को वर्कर्स होते त्यांनी पूर्ण पॅथवे शोधून काढला. मी सांगितला तसा तो शोधलेला आहे स्पायरुलिना आणि क्लोरेला वापरून आणि कार्बन 14 नावाचा रेडिओ ॲक्टिव्ह आयसोटोप वापरून. ओके, शेवटीला काय आहे की RUBP परत परत रिजनरेट होतं, परत परत तयार होतं, म्हणून त्याला सायकल म्हणलं जातं, कारण शेवटी गोष्ट तिथंच येऊन थांबते जिथं ती सुरू झाली होती. ओके, सो इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. लेट अस नाव सी हाऊ केल्विन ऑपरेट्स अँड वेअर द शुगर इज सिंथेसाइज्ड. लेट अस ॲट द आउटसेट अंडरस्टँड व्हेरी क्लिअरली केल्विन पॅथवेज occurs in all photosynthetic plants. It does not matter whether they have C3 or C4 pathways. आता C3 C4 पॅथवे कोणाला म्हणायचं? C3 पॅथवे त्या पॅथवेला म्हणलं गेलेलं आहे जिथे सगळ्यात पहिला स्टेबल प्रोडक्ट जो आहे तो 3 कार्बन कंपाऊंड आहे, त्या पॅथवेला म्हणायचं C3 पॅथवे आणि ज्या प्लांट्सला म्हणायचं C3 प्लांट्स. ओके, C4 प्लांट्स किंवा C4 पॅथवे त्याला म्हणायचं ज्याच्यामध्ये सगळ्यात पहिला स्टेबल कंपाऊंड C4 किंवा कार्बन 4 कंपाऊंड तयार होतो, त्याच्यामध्ये 4 कार्बन आहेत असा कंपाऊंड तयार होतो, त्यामुळे त्याला C4 पॅथवे म्हणलं जातं. तर प्लांट्स दोन प्रकारचे पॅथवेज दाखवतात, एक तर C3 किंवा C4. ठीक आहे,
मग केल्विन सायकलला असे कुठली मर्यादा आहे का की ते फक्त सी3 पॅथवे दाखवतं किंवा सी4 पॅथवे दाखवतं? तर तसं नाही. केल्विन सायकल ही दोन्हीही पॅथवेजमध्ये दिसून येते. सी4 पॅथवेजमध्ये पण केल्विन सायकल आहे, सी3 पॅथवेजमध्ये पण केल्विन सायकल आहे. इवन फोटो रेस्पिरेशन जे आहे, ज्याला सी2 पॅथवे पण कधी कधी म्हटलं जातं, त्याच्यामध्ये सुद्धा केल्विन सायकल दिसून येते. येते लक्षात? सो इट इज नॉट डिपेंडंट ऑन द पॅथवेज. व्हॉट? केल्विन सायकल. ऑल फोटोसिंथेटिक प्लांट्स शो केल्विन सायकल. आपण असं म्हणू शकतो की पॅथवे कुठलाही असू द्या, ग्लुकोज तयार होणार झाडांमध्ये 100%. ओके, ठीक आहे. फॉर ईज ऑफ अंडरस्टँडिंग द केल्विन सायकल कॅन बी डिस्क्राईब्ड अंडर 3 स्टेजेस: कार्बोक्झिलेशन, रिडक्शन अँड रिजनरेशन. बघा बाळा, आता इथं रिजनरेशन बघा बाळा, आता इथं केल्विन सायकलचे 3 स्टेजेस दाखवलेले आहेत: कार्बोक्झिलेशन, रिडक्शन, रिजनरेशन. आणि याच्यासोबत अजून एक चौथी स्टेज असते, दॅट इज सिंथेसिस. ओके, तर पहिली स्टेज आता आपण बघूयात. आधी कार्बोक्झिलेशन इज द फिक्सेशन ऑफ CO2 इन टू अ स्टेबल ऑर्गॅनिक इंटरमिडिएट. बघा काय म्हणते, कार्बोक्झिलेशन इज द फिक्सेशन ऑफ CO2 इन टू अ स्टेबल ऑर्गॅनिक इंटरमिडिएट. फिक्सेशन ऑफ CO2 होते, त्यालाच कार्बोक्झिलेशन म्हणू आपण, बरोबर. इन टू अ स्टेबल, स्टेबल म्हणजे स्थिर. कसा स्थिर? म्हणजे मग तो स्थिर नसला तर काय उड्या मारणार आहे का? नाही. स्थिर इन द सेन्स केमिकली इट इज स्टेबल. ओके, ऑर्गॅनिक इंटरमिडिएट म्हणते स्टेबल शेवटचा कंपाऊंड म्हणते का? नाही, मधला कुठला तरी इंटरमिडिएट तयार होतो, दॅट इज कार्बोक्झिलेशन. ओके, ठीक आहे. कार्बोक्झिलेशन इज द मोस्ट क्रुशियल स्टेप ऑफ केल्विन सायकल वेअर CO2 इज युटिलाइज्ड फॉर द कार्बोक्झिलेशन ऑफ RuBP. कशाचं एक्झॅक्टली कार्बोक्झिलेशन होणार आहे? कशामध्ये CO2 ॲड होतो? RuBP-मध्ये ॲड होतो. द फर्स्ट ॲक्सेप्टर ऑफ CO2 इन केल्विन सायकल इज RuBP, ज्याला शॉर्टकटमध्ये खरं तर रुबिस्को म्हणलं जातं. पण रुबिस्को चा लाँग फॉर्म जर बघायला गेला तर एक छोटासा पॅरेग्राफ तयार होतो, ठीक आहे. सो इट इज व्हेरी लेंदी लाँग फॉर्म, ठीक आहे. दिस रिॲक्शन इज कॅटलाइज्ड बाय द एन्झाईम RuBP कार्बोक्झिलेज, विच रिझल्ट्स इन द फॉर्मेशन ऑफ 2 मॉलिक्युल्स ऑफ 3PGA. वन CO2 इज ॲक्सेप्टेड बाय 1 RuBP कार्बोक्झिलेज. RuBP कार्बोक्झिलेज जो आहे तो 5 कार्बन कंपाऊंड आहे. ओके, एक CO2 आला तो बनतो 6 कार्बन कंपाऊंड, राईट. कार्बोक्झिलेशन झाल्यानंतर जे तयार होते, दॅट इज 3PGA. दोन मॉलिक्युल्स तयार होत आहेत 3PGA. 3PGA म्हणजे 3 कार्बन कंपाऊंड. ओके, थर्ड कार्बनला फॉस्फेट ग्रुप अटॅच असतो ॲसिडमध्ये, त्याच्यामुळे त्याला 3PGA म्हणलं जातं. आणि 3PGA इंटू 2 मॉलिक्युल्स म्हणजे किती झाले? 6. RuBP किती? 5. CO2 घेतला किती? 1. बनलं किती? 2 × 3PGA. म्हणून मग इट बिकम्स 6. इथे लक्षात? ओके, तसं तर आपण आता व्हिडिओ लेक्चरच्या वेळेला परत बघणार आहोत कॅल्क्युलेशन सगळेच, ठीक आहे. सिन्स दिस एन्झाईम ऑल्सो हॅज अन ऑक्सिजेशन ॲक्टिव्हिटी, इट वुड बी मोर करेक्ट टू कॉल इट RuBP कार्बोक्झिलेज. आता इथं एन्झाईम कुठला आहे? RuBP कार्बोक्झिलेज एन्झाईम काम करतो 3PGA बनवण्यासाठी. बघा बाळा, आता इथं लक्षात घ्यावं लागेल तुम्हाला की फोटोसिंथेसिस आणि रेस्पिरेशन हे दोन चॅप्टर्स असे आहेत की याच्यामधल्या प्रत्येक एन्झाईमवर क्वेश्चन येतो. काय येणार एन्झाईमवरच क्वेश्चन? कारण मेकॅनिकल गोष्ट, टेक्निकल पार्ट आहे. कुठलीही रिॲक्शन घडते म्हणजे काय? काहीतरी प्रोसेस तिथं घडती, बरोबर आहे. आणि नीट जे आहे तर नीटमध्ये मेकॅनिकल, टेक्निकल, प्रोसेसवाल्या गोष्टी ह्या जास्त विचारल्या जातात. सो ईच अँड एव्हरी एन्झाईम शुड बी लर्न बाय यू. तर RuBP कार्बोक्झिलेज खरं तर म्हणायला पाहिजे, कारण घडतं काय? कार्बोक्झिलेशन. पण प्रॉब्लेम असा आहे की हा जो रुबिस्को असतो हा अतिशय CO2 कॉन्सन्ट्रेशन सेन्सिटिव्ह असतो, त्यामुळं CO2 कॉन्सन्ट्रेशन कमी झालं, जास्त झालं, लगेच ते त्याची प्रोसेस चेंज करतं अँड इट कॅरीज आउट द ऑक्सिजनेशन. त्यामुळे मोर करेक्टली याला कुठला वर्ड वापरला जाऊ शकतो? RuBP कार्बोक्झिलेज ऑक्सिजिनेज, ऑर इट इज कॉल्ड ॲज रुबिस्को. इथे लक्षात, रुबिस्को का म्हणायचं? CO, सी स्टँड्स फॉर कार्बोक्झिलेज, ऑक्सिजन स्टँड्स फॉर ऑक्सिजिनेज. ओके, गॉट इट, ठीक आहे. बघा इथे जर बघितलं तर लक्षात येते RuBP 1.5 बाय फॉस्फेट, दॅट इज द रुबिस्को. ॲटमॉस्फिअरमधून काय आला? CO2 आला, पाण्यासोबत रिॲक्शन झाली, कार्बोक्झिलेशन
होऊन काय तयार होते, टी फॉस्फोग्लिसरेट, यालाच 3-फॉस्फोग्लिसरिक ॲसिड म्हणायचं, यालाच 3-PGA म्हणायचं. ओके, अँड द टोटल प्रोसेस हिअर इज कॉल्ड एज देन कार्बॉक्झिलेशन. कशाचं कार्बॉक्झिलेशन? RUBP-चं. येते लक्षात? ओके, नाव रिडक्शन. रिडक्शन, दीज आर द सिरीज ऑफ रिॲक्शन दॅट लीड टू द फॉर्मेशन ऑफ ग्लुकोज. द स्टेप्स इन्वॉल्व युटिलायझेशन ऑफ 2 ATP मॉलिक्युल्स फॉर फॉस्फोरायलेशन अँड 2 NADH फॉर रिडक्शन ऑफ CO2 पर मॉलिक्युल फिक्स्ड. याच्यामध्येच आता सिंथेसिसची पण स्टेप टाकून दिलेली आहे. ठीक आहे, रिडक्शन प्रोसेसमध्ये काय घडणार आहे? ग्लुकोज फॉर्मेशन ॲट द लास्ट स्टेज. आधी रिडक्शन घडते, त्याच्यामध्ये PGAL तयार होतो, त्याच्यानंतर खाली जाणार दॅट इज द सिंथेटिक फेज, आणि उरलेली जी जाणार दॅट इज द रिजनरेशन फेज. ठीक आहे, आता डायग्राममध्ये बघितलं ॲसिड इज अंडर गोईंग रिडक्शन. आता रिडक्शनमध्ये इथं आपल्याला ATP आणि NADPH ॲड झालेला दिसतो. इट कन्वर्ट्स इन टू ADP अँड PINADP. ओके, म्हणजे हा जो पार्ट आहे हा कुठून आलेला आहे? इट इज कमिंग फ्रॉम द लाईट डिपेंडंट रिॲक्शन्स. ओके, ठीक आहे, इज द रिडक्शन प्रोसेस. आता इथं हा जो ट्रायोज फॉस्फेट लिहिलेला आहे दॅट इज ॲक्च्युली DHAP और PGAL. DHAP मीन्स डायहायड्रॉक्सी ॲसिटोन फॉस्फेट अँड PGAL म्हणजे फॉस्फोग्लिसराल डिहाइड. ओके, ठीक आहे, ह्याच्या पुढे खाली सिरीज ऑफ रिॲक्शन्स आहेत जी की शेवटी ग्लुकोज फॉर्मेशनला कारणीभूत ठरते. ग्लुकोज फॉर्मेशन झाल्यानंतर सुक्रोजच्या फॉर्ममध्ये स्टोरेज केला जातो शुगर्सचा. ठीक आहे, उरलेला हा जो पार्ट आहे आता इकडे, हे थर्ड स्टेज लगेचच दाखवते. बघा, ट्रायोज फॉस्फेट वेगवेगळ्या स्टेप्समध्ये जातं आणि शेवटी RUBP-ला तयार करून देतं. मग शेवटी RUBP-च परत तयार होऊ लागला म्हणून त्याला म्हणायचं रिजनरेशन. आणि इथे पण काय होतं आहे, 1 ATP मॉलिक्युल यूज होतो ADP-मध्ये कन्वर्ट होण्याच्या साठी. ओके, येतं आहे लक्षात? काही अडचण याच्यामध्ये? द फिक्सेशन ऑफ 6 मॉलिक्युल्स ऑफ CO2 अँड 6 टर्न्स ऑफ द सायकल आर रिक्वायर्ड फॉर फॉर्मेशन ऑफ 1 मॉलिक्युल ऑफ ग्लुकोज फ्रॉम द पॅथवे. आता याला सगळ्याला जर का तुम्ही 6 मॉलिक्युल्स घेऊन जर कॅल्क्युलेट केलं तर शेवटी आपल्याला 1 ग्लुकोज कसा मिळतो हे आपोआप लक्षात येऊन जातं. इथं काय केलेलं आहे NCERT-मध्ये की 1 CO2-साठी सगळी सायकल दाखवलेली. ठीक आहे, जर आपण स्टेट बोर्डच्या सिलेबसचं जर कॅल्विन सायकल पाहिली तर ती बेस्ट डिफाईन केलेली आहे. त्याच्यामध्ये त्यांनी डायरेक्ट 6 CO2-ची सायकल दाखवलेली आहे, म्हणून मग कळतं शेवटी की ग्लुकोज कसा शेवटीला सिंथेसाइज होतो. ठीक आहे, ओके सर, तर याच्यामध्ये एक पार्ट जातो सिंथेसिससाठी कशाचा? ट्रायोज फॉस्फेटचा, म्हणजेच PGAL-चा, म्हणजेच DHAP-चा. आणि उरलेला पार्ट कुठे चालला आहे? रिजनरेशनच्या साठी. ओके, गॉट इट. लाईन रिजनरेशन ऑफ CO2 मॉलिक्युल ॲक्सेप्टर RUBP इज अ क्रुसियल इफ द सायकल इज टू कंटिन्यू अनइंटरप्टेड. द रिजनरेशन स्टेप रिक्वायर्ड 1 ATP मॉलिक्युल फॉर फॉस्फोरायलेशन टू फॉर्म RUBP. ओके, रिजनरेशन CO2-चं, परत जे RUBP ॲक्सेप्टरचं, CO2 ॲक्सेप्टरचं जे रिजनरेशन आहे दॅट इज RUBP रिजनरेशन. इट इज इन द सायक्लिक मॅनर. जर अनइंटरप्ट राहिलं तर, अनइंटरप्ट म्हणजे न डिस्टर्ब करता जर होऊ दिलं तर RUBP-चं रिजनरेशन होतं. ओके, ठीक आहे, आता या सगळ्या प्रक्रियेमध्ये आणखीन एक ATP मॉलिक्युल यूज होतो. म्हणजे जर टोटल केल्विन सायकलचा विचार केला तर एका CO2-साठी किती मॉलिक्युल्स लागत आहेत? इकडे वरती 2 आणि इथं खाली 1, म्हणजे 3 मॉलिक्युल्स फॉर 1 CO2. आणि NADH किती लागत आहेत? 2 मॉलिक्युल्स फॉर 1 CO2. मग आता हेच सगळं जर का 6-साठी जर कॅल्क्युलेट केलं किंवा 1 ग्लुकोज मॉलिक्युलसाठी जर कॅल्क्युलेट केलं तर ते किती होते? 12 NADPH अँड 18 ATP मॉलिक्युल्स आर रिक्वायर्ड फॉर द फिक्सेशन ऑफ 6 CO2 मॉलिक्युल्स, ऑर यू कॅन से फॉर द फॉर्मेशन ऑफ 1 ग्लुकोज मॉलिक्युल. तर तुम्हाला क्वेश्चन कसाही विचारला जाऊ शकतो, एक ट्रायोज फॉस्फेट बनवायला किती लागेल किंवा एक ग्लुकोज बनवायला किती लागेल, एका CO2-साठी कसं असेल, 2 CO2-साठी कसं असेल, ATP कुठे कुठे यूज होतो, एन नंबर्स ऑफ क्वेश्चन्स आर देअर ऑन द केल्विन सायकल. पण जेवढं अवघड वाटतं तेवढंच ते सोपं आहे, तेवढंच ते इझी आहे. फक्त थोडासा इंटरेस्ट निर्माण करून घ्यावा लागेल आणि बऱ्यापैकी छान लर्निंग करावं लागेल रिॲक्शन्सचा. जर तुम्ही थोडासा स्ट्रेस लर्निंगवरती जर का दिला, थोडासा प्रेशर जर का लर्निंगवरती दिलं तर बेस्ट लर्निंग होतं, काहीही त्याच्यामध्ये अवघड असं नाही. आणि फोटोसिंथेसिस आणि रेस्पिरेशन हे 2 चॅप्टर्स असे आहेत ना की याचे मार्क्स तुमचे कुठंच जात नाहीत.
किंवा ॲडिशनली याच्यातलं काहीच विचारलं जाऊ शकत नाही, कारण सरळ सरळ रिॲक्शन्स आहेत. तुम्हाला घुमून फिरून ते विचारतील ठीक आहे, पण विचारणार काय आहेत त्याच रिॲक्शन्स आहेत. बाकी चॅप्टर्सचं तसं नाही, बाकी चॅप्टर्सचं आउटर क्वेश्चन्स जे तुम्हाला भीती वाटत असते सतत, ते कधी कधी विचारले जाऊ शकतात, पण इथं मात्र ते चान्सच नाही आहे अजिबात. त्यामुळे डेफिनेटली हे दोन चॅप्टर्स खूप चांगल्या प्रकारे करायचे आहेत, तुम्ही इझिली ते क्वेश्चन सॉल्व करू शकता. ओके ठीक आहे, हे आहे बाळांनो आपल्या आजच्या लेक्चरचं कन्क्लुजन किंवा नीट एक्स्ट्रॅक्ट. याला पूर्णपणे लर्न करायचं. माझे सगळे लेक्चर्स मराठीमध्ये असणार आहेत. ज्या कुठल्या तुमच्या फ्रेंड्सला रिलेटिव्सला मराठीमध्ये नीट बायोलॉजी अपेक्षित आहे किंवा बायोलॉजीचं एक्सप्लेनेशन अपेक्षित आहे, त्या सगळ्यांना NCERT बायोलॉजी लाईन टू लाईन रीडिंग अँड टीचिंग विथ मराठी एक्सप्लेनेशन जर अपेक्षित असेल तर त्या सगळ्यांना माझे व्हिडिओ शेअर करा, सबस्क्राईब करायला सांगा. थँक्यू.